वरच्या मजल्यावर माळीवर संन्याशी महाराज बसलेले आहेत, शेजारी सुभद्रा यांनी हाक मारली की जायचं, मनातून सुभद्रा तशी वैतागलेली होती, ज्या हेतून आपण सेवा करतोय, बलराम दादा तर म्हणत होते तुझी प्रकृती सुधारेल, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल, पण तसं काहीच लक्षण दिसत नाहीत मला, सेवा मात्र मी करती आहे, हात पाय दाबून दे, जेवणाचं ताट आणून दे, जेवण झालं की ताट उचलून न्या, नुसतं पाणी पाहिजे तरी हा गेला हाक मारतो, पण काय करणार, दादांच्या पुढे बोलता येत नाही ना। आणि इकडे बलराम दादा देवाला म्हणाले कृष्णा, म्हणलं काय दादा, इकडे ये, आपल्याकडे स्वामी मुक्कामाला आल्यापासून तू कधी भेटीला दर्शनाला गेला होतास काय, काही चौकशी करतोस का नाही स्वामींची? अरे पाहुणे म्हणून आपण त्याला बोलावलंय, त्याला काय हवं नको ते विचारायला नको? म्हणाले दादा कसाही एकदा गेलो होतो, एकदा गेलो होतो म्हणजे नाही जाऊन आणखी एकदा, म्हणजे आम्ही उपकार केल्यासारखा बोलतोय कृष्णा। दादा तुम्ही रागावू नका हो, पण मी तुम्हाला खरं सांगू का? काय? नाही तुम्ही त्या संन्याशाला इथे आणलंय खरं, आणि सुभद्रा ताईला सेवेला ठेवलंय खरं, पण मला काही चिन्ह बरी दिसत नाही, ही लक्षण मला बरी दिसत नाही काय कृष्णा? अरे कधी तुझ्या मनात संशय जायचा रे, प्रत्येक वेळेला काहीतरी खोड काढत असतोस, प्रत्येक वेळेला शंका घेत असतो, अरे जाऊन बघ त्या स्वामींकडे बघ एकदा काय तेज आहे तोंडावर, तरणापाठ स्वामी काही खात नाही पित नाही म्हणता, ते सगळं ठीक आहे दादा, बाकी बोलू नकोस, जाऊन चौकशी कर आणि काय हवं नको ते विचार, असं कर मी जातो, चल माझ्या बरोबर, तू माझ्या बरोबर चल। म्हणलं दादा मग तुम्ही नाही, तू चल माझ्या बरोबर। दरवाजा बंद होता म्हणजे लुटलेला होता, पण दार उघडून आतायचं बसवलं, म्हणून बलराम दादा म्हणाले स्वामी आम्ही आत येऊ शकतो का? आपली आम्ही आत यावं आपली परवानगी आहे का, अनुमती आहे का? अजून सत्सवून कसला बलराम दादा आल्याबरोबर नारायण नारायण म्हणजे दार उघडा, दार उघडलं, बलराम दादा हात जोडतच पुढे आले स्वामी प्रणाम नारायण नारायण, आपल्याला काही कमी पडत नाही ना, कसली उडी नाही ना वाड्यात, आपल्याला काही हवं नको असेल आपण आमच्या सुभद्राताईला सांगू शकता, आणि तसं काही असलं तर मलाही सांगू शकता, नारायण नारायण। बलराम दादा बोलताय अर्जुनाशी म्हणजे संन्याशी, देव बलराम दादांच्या मागे देवानी खून केली, काही बोलू नकोस काही बोलू नकोस। बलराम दादा म्हणाले स्वामी आमच्या ताईची प्रकृती सुधारते का हो, दिसत काय लक्षण तुम्हाला, तुमची सेवा करताना तिला आनंद वाटतो का? स्वामी राया काय कमी, तुझ स्वामी राया काय कमी, तुझ स्वामी राया काय कमी। ओम
कोई असेल ती सेवा आम्ही आपली करतो आहोत। सुभद्रेचं लक्ष गेलं, हा मेला आपल्याकडून सारखा बघतो टक लावून
काय करावं? नारायण नारायण म्हणजे आता पुढे तिने नमस्कार केला ठिकाणी, नारायण नारायण म्हणजे दरवाजे लुटून गेले, सुभद्रा निघून गेली. आता अर्जुनाच्या डोक्यात विचार चक्र हेच चाललं, किती दिवस मी या सात संन्याशाच्या रूपात बसायचं आहे, किती दिवस हे साधू रूप घ्यायचं आहे, कधी मोकळा होणार मी यातून? हा संन्याशाचा पोशाख, ही संन्याशाची अवस्था, हा काय आपला पिंड आहे? नुसते भगवे कपडे आपण अंगावर घालून बसतोय, पण आपलं मन भगवं कुठं आहे? पोशाख केला म्हणजे साधू होत नाही, भस्माचे पट्टे लावले म्हणजे साधू होत नाही, हे मनोमन अर्जुनाला कळत आहे. पण का देवानी हे सगळं केलंय अजून पुढं उलगडत नाहीये. आणि थोडा वेळ झाला, जेवणाची वेळ झाली, जेवण झालं, पण रेवती वहिनी आणि रुक्मिणी देवी या दोघी एकत्र बसल्या जावा जावा. आणि काय झालं राष्ट्र? रेवती बहिणी म्हणाल्या रुक्मिणीला, रुक्मिणी एक विचार होता. म्हटलं काय? नाही, तुमचं मत काय आहे मला माहित नाही, आणि काय असावं हा प्रश्न तुमचा आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो काय. आपल्याकडं तू साधू आलाय ना, आज 15 दिवस झाले, 15 दिवस, पण काय दरवाजे बोला की नाही, मी जरा विचार करतीये, हा साधू मला खोटारडा आणि भोंदू वाटतोय, हो भोंदू वाटतोय, आणि असं वाटतं की हा आपल्याला फसवून जाईल. मला संशय येतो की हा नक्की आपल्याला फसवणार आहे. मला वाटे हा भोंदू साधू आहे, मला वाटे झालं.
काय प्रकार आहे हा? रुक्मिणी म्हणाली, वहिनी माझ्याही बाबतीत तेच घडत आहे. रेवती म्हणाली, मला असं वाटतं ज्येष्ठींच्या कानावर घालावं म्हणजे बलराम दादांच्या, पण कसं आलंय ज्येष्ठीनेच आणून ठेवलंय विराट ते, आणि ज्येष्ठींच्या पुढे चालतंय कुणाचं काय? नक्की हात दाखवून तो निघून जाईल, सगळ्यांच्या डोळ्यात धोळ फेकून तो निघून जाईल, तेव्हा डोळे उघडतील सगळ्यांचे. तेच तर काही कळत नाही ना. रुक्मिणी म्हणाली, आमच्या ह्यांना सांगितलं हे पण उत्तर द्यायला टाळाटाळ करतात. मला तर काही संशय येतो असा की त्या साधूच आणि यांचं काही लागे बांधले आहेत का काही कळत नाही. कापसात काही ठरवून आलेले आहेत, कारण माझे हे सुद्धा उत्तर देत नाहीयेत काही. रुक्मिणी म्हणाली, मला यांचा छडा लावला पाहिजे, मी तपास करणारच आहे, आता सोडणारच नाही आहे. पैसा वाटेल ते झालं तरी चालेल, वाटेल ते झालं तरी चालेल, पण खरा साधू आहे का नाही याचा अंदाज घ्यायला हवा आहे. आपल्या रुक्मिणी ताई, आपल्या सुभद्रा ताई बिचारा सेवा करत असत्या, हा सेवा करत असत्या, काय त्यांच्या बदलात पडणार आहे, काय त्यांच्या फायद्याच आहे, काही कळत नाही. इथे थांबूया, उद्या हे चरित्र संपवूया. नेमके गोपाल कृष्ण रुक्मिणीची समजूत कशी काढतात आणि तिला कोंजारून प्रेमानं पहाटेच्या वेळेला कसं सांगतात प्रिये पहा रात्रीचा समय सरुणी. उद्या हे गाणं आपल्याला बघायचं आहे. परंतु इकडे सगळ्यांचा गोंधळ आणि देवाच्या मनात शंका आली की आपण हे लवकर प्रकरण मिटवलं पाहिजे, सुभद्रा अर्जुनाला मिळालीच पाहिजे, नाही तर हे प्रकरण तिसरीकडे जाईल आणि मी हे केलं हा आरोप माझ्यावर येईल. म्हणून देव कोणत्या चिंतेत आहेत उद्याला बघूया. उद्या हा प्रसंग आपण संपवूया.